जेणेकरून आता थोडं डॉल्बीचं वातावरणापासून पण थोडासा लोकांना त्रासदायक असं वाटतच होतं आणि अशा काही चर्चे करण्यात प्रतिक्रिया आल्यानंतर आपण पारंपरिक घ्यावं का असा विचार आला आणि थोडा थोडा विषय डेव्हलप केला. त्यामध्ये आपण कार्यक्रम पत्रिका मी तुम्हाला आता आपल्या हातात आहे त्याप्रमाणे सांगतो की 18 तारखेला या कार्यक्रमाची सुरुवात होईल. ज्याच्यामध्ये 18 तारखेला संध्याकाळी 3 टीममधून तुळजापूर शहरात दवंडीचं अवतरण तुळजापूर शहराला पूर्ण पारंपरिक पद्धतीने दिलं जाईल. एक कोडेवाला असेल त्याच्यावर दवंडीवाला असेल हलकेवाला असेल जो वाजून तुम्ही सांगेल की दवंडीनं तुळजापूर शहरातील सर्व नागरिकांनी उद्या शिवजन्मोत्सव आहे त्या सोहळ्याला सर्व नागरिकांनी महाद्वार चौक येथे नियोजन आहे आणि तिथं सर्वांनी जमावं असं त्याचं आव्हान आहे. त्याचं विशेष एक बोलायचं जे काय सांगण्याचं आपलं मेसेज आहे त्याचंही आराखडा तयार आहे. त्याच्यानंतर 18 तारखेला महाद्वार आपल्या तुळजापूर शहराचे जे प्रवेशद्वार आहे त्या प्रत्येक प्रवेशद्वाराला रस्त्याला त्याचं कामाने लागतात ज्या कामाने किल्ल्याच्या आकाराला जे बुरुज असतात त्या प्रमाणात आहेत. त्याच्यावरती तोरण पताका लावली जाईल म्हणजे जी पारंपरिक पद्धतीनं आपल्याकडं सणवाराला आपण घरी लावत असतो आंब्याच्या फुलांच्या माळाच्या तशा पद्धतीनं ते लावलं जाईल. त्याच्यावरती सगळ्या शिवपताका लावल्या जातील आणि 18 तारखेचं 19 वातावरण त्या निर्मिती केली जाईल. 19 सकाळी आपण आपल्या तुळजापूर शहराच्या प्रथेप्रमाणे संस्कृतीप्रमाणे प्रत्येक कार्यक्रम आपण आई भावनेचा आशीर्वाद घेऊन करत असतो त्याप्रमाणे 19 सकाळी 6 वाजता आपण जगदंबेला सर्वांच्या वतीनं सर्व अन्न आव्हान करून त्या संख्येनं जो अभिषेक पूजा तिथे केली जाईल आणि ती प्रदक्षिणा पूर्ण करून एक सार्वजनिक ठिकाणी पुन्हा शिवप्रतिमेचं पूजन शिव मूर्तीचं पूजन केलं जाईल आणि एकूण कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता 6 घोडे मावळे वेशातले त्याच्यावर असतील व्यक्ती ते 6 घोडे तुळजापूर शहरात रिपीट करत राहतील पताका घेऊन आणि त्या घोड्यावरूनच ते शर्करा वाटप किंवा पेढे वाटप असा गोड मिष्ठान्न वाटप करतील की शिवाजी महाराजांचा एक बाल का शहाजी राजांना पुत्र झालेला आहे असं ते त्यातून संदेश देण्यात येईल. आणि 5 वाजता त्या दरम्यान पवनार गणपतीपासून एक शोभायात्रा निघणार आहे पारंपरिक पद्धतीची त्याच्यामध्ये एक रथ केलेला आहे घोड्यांचा. त्याच्या पुढे आणखी एक 6 घोडे सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर 10 लोकांचा एक लावाजा माझी दागिनी छत्री असा सगळं पारंपरिक वैशत असणार आहे. त्याच्या पुढे ढोल पथक आहे धनगरी ढोलचं. त्यानंतर टाळवाल्यांचा एक समूह आहे आणि त्याच्यानंतर संबळवाले आहेत आणि तुतारेवाले असा संच असणार आहे. त्याच्यामध्ये सहभागी होणारे जे युवक युवती असणार आहेत ते पूर्ण पारंपरिक वैशत सगळे असणार आहेत. मावळ्या वैशात वरती फॅटा खाली धोतर पायजमा पांढरा शर्ट अशांची पद्धत जुनी असते. काही लोक बाराबंदीमध्ये असतील जुन्या पद्धतीने कारण तेवढ्या प्रमाणात उपलब्ध राहणार म्हणून थोडंसं जे आत्ताच्या उपलब्ध होऊ शकतं असे तो थोडे त्याला टचअप करून ते ड्रेसिंग ठरवलेले आहे. आणि त्या रथामध्ये आईसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे यांना आपण वेशभूषा करून तिथं प्रतिकात्मक स्वरूपात त्यांचं तो ती रथ येत असणार आहे. त्यांच्या हातामध्ये बाल शिवाजी म्हणजे शिवाजीचं नामकरणच आहे पण एक बाळ मूर्ती त्यांची त्या हातामध्ये असणार आहे. आणि असा सगळा हा नावाचा महागणपतीपासून सुरुवात होईल. कारण सळंके मार्ग सळंके गल्ली आणि चौक हा मार्ग निघणार आहे. त्याच्या पुढील रांगोळ्या फुलवाने असा प्रकार चालणार आहे. रांगोळ्याची जबाबदारी संस्कार भारतीची जी तुळजापूर संच आहे त्यांनी घेतलेली आहे. पुढं फुलं वगैरे आपण संयोजनामार्फत पुरवून जातील आणि गल्लोवलीच्या ठिकाणी सुद्धा आव्हान केलेलं आहे की तिथं ते लोक स्वागत करतील. पुढे आरे चौक कामरवेस आणि पुन्हा मंगळवारपेठेतून शिवाजी चौकातून वेढा घालून भावणी रोडनं महादेव चौकात ती यात्रा पोहोचेल. यात्रा तिथं गेल्यानंतर तिथं साधारणतः 3 स्टेज केलेले आपण एका स्टेजवरती 6 वाजताच इकडं तुम्ही आपण शोभायात्रा चालू झाली ती या दरम्यान इकडं या स्टेजवर पोवाड्याचा कार्यक्रम चालू होईल. लातूरचे पोवाडेकरांच्या गळे म्हणून तर त्यांचा पोवाड्याचा कार्यक्रम 2-2.5 तासाचा कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम शिवचरित्रावरचाच पोवाडा फक्त पारंपरिक पद्धतीचा तो पोवाडा तिथं सादर होत असेल. एक दुसरा एक स्टेज आहे छोटासा त्या स्टेजवर जिजाऊ आणि शहाजीराजे यांना आपण विराजमान करणार आहोत. आणि जो मुख्य स्टेज आहे त्या स्टेजवरती पूर्ण सजावट केलेला तो स्टेज आहे आणि त्या सजावटच्या स्टेजवर पाळणाचा सजावट असणार आहे. पाळणा त्या पाळण्यामध्ये ही जी बालमूर्ती शिवाजीची आलेली आहे त्याचं नामकरण विधी
तिथं आपण सोहळा करणार आहे, ज्याच्यामध्ये ज्या नामकरणासाठी शहरातल्याच बायका म्हणजे आपल्या सर्व आमच्या सगळ्यांच्या घरच्या आपल्या सुद्धा आपण स्थानिक सगळ्यांच्या बायका बहिणी आई जे सगळे येणार आहेत त्या सगळ्यांना आव्हान करून काही बचत गटाला संपर्क करून भजनी मंडळाला संपर्क केलेला आहे. प्रत्येक जाती जे आपला समाज आहे.